राज्य शासन नियोजन विभागाच्या वतीने जिल्हा वार्षिक योजनेची सर्वसाधारण राज्यस्तरीय प्रारूप आराखड्याची बैठक घेण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य नियोजन विभाग औरंगाबादच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठक महाराष्ट्र राज्य अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा सादरीकरण जिल्हा अधिकारी निधी पांडे यांनी केले. हा आराखडा सादर केल्यानंतर आमदार इम्तियाज जलील आणि आमदार अतुल सावे यांनी या आराखड्यामध्ये शहराकडे दुर्लक्ष केले असल्याचे म्हटले. दुसरी बात सर ये है की प्रायोरिटी जो होना चाहिए कहीं ना कहीं अकाउंटेबिलिटी होना चाहिए. जैसा संजय हॉस्पिटल के बारे में अतुल साहब ने बताया है, घाटी का और कैंसर हॉस्पिटल के अंदर आप चले जाइए, एक जो कोऑर्डिनेशन होना चाहिए, आप करोड़ों रुपए पीडब्ल्यूडी को दे डालते हैं. एक एग्जाम्पल के तौर के ऊपर बताऊं, 5 साल पहले डेंटल हॉस्पिटल, गवर्नमेंट डेंटल हॉस्पिटल का जिम्नेशियम स्टूडेंट्स के लिए, कैंटीन और लेबोरेटरीज, ये इनकी बन के तैयार है और वो खंजर की हालत हो गई है. क्यों? क्योंकि उसमें इलेक्ट्रिफिकेशन नहीं हुआ. आपने 5 करोड़ रुपए लगा के बिल्डिंग तो बना दिए है, 1 करोड़ रुपए का इलेक्ट्रिफिकेशन भी है. कितने सालों से? 5 सालों से. कहीं ना कहीं किसी ना किसी की अकाउंटेबिलिटी होना चाहिए. वरना इंटरेस्ट क्या है सर, आपको जिम्नेशियम की बिल्डिंग बना दिए, आपने कैंटीन बना दिए, आपने लैब्स बना दिए, और 1 साल 2 साल से नहीं, 5 साल से पड़ी हुई है. 10 महीने पहले घाटी हॉस्पिटल के अंदर पुलिस चौकी बनाई गई है. परसों जब हमने जाके पूछे कि ये तैयार है, इसका प्रदर्शन क्यों नहीं दिया, तो पीडब्ल्यूडी से जवाब आया कि वहां पे एक एग्जॉस्ट फैन लगाना है. 10 महीने से बिल्डिंग बन के तैयार है, प्रदर्शन इसलिए नहीं दिया जा रहा है कि एक एग्जॉस्ट फैन लगाना है. तो सर हॉस्पिटल वाले कंप्लेन करेंगे, पीडब्ल्यूडी वालों का कोई कोऑर्डिनेशन नहीं रहेगा. तो किसी ना किसी एक एजेंसी के ऊपर अकाउंटेबिलिटी होनी चाहिए. मेरे हिसाब से आप पीडब्ल्यूडी को पैसा तो देते हैं, लेकिन आगे चल के सर जब तक पुराने काम ये पूरा सर्टिफिकेट नहीं देते हैं कि जितने पुराने कामों के लिए हमने जो पैसा दिए थे ये हैंड ओवर कर दिए गए, चाहे वो घाटी हो, हॉस्पिटल हो, ये हॉस्पिटल हो. तर औरंगाबाद महानगर पालिकेकडे पैसा नसल्याने राज्य शासनाने त्यांच्या फंडातून पैसा देऊन येथील काही उड्डाणपूल, रस्ते तसेच चिकलठाणा येथे असलेल्या शासकीय रुग्णालयाचे काम पूर्ण करावे अशी मागणी आमदार अतुल सावे यांनी केली. ग्रामीण भागात इकडे आम्ही 3 आमदार शहरातले आहोत. या याच्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये शहरी भागाच्या कुठल्याही याच्यासाठी वाढीव हे नाही दिसत आहे. मेनली आज शहरातल्या जसे फ्लायओव्हरचे विषय आहेत ते पेंडिंग आहेत, त्याच्यासाठी निधी पाहिजे. मी सकाळीच आपल्याला बोललो सर, आज फ्लायओव्हर हे शहरातला सध्या ट्राफिक जाम हा सर्वात मोठा विषय आहे शहराचा, आणि रोडची परिस्थिती खराब असल्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे आज जे फ्लायओव्हर्स जे अर्धवट काही निधी पुरवून, म्हणजे आज 4-4 वर्ष झालेत काही फ्लायओव्हरचं काम चालू आहे पण त्या रस्त्याचं काम होत नाही, त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. ही एक मोठी गोष्ट आहे जे त्याच्यासाठी आवर्जून आपण लक्ष घालावं हा विषय. दुसरा विषय असा आहे की चिकलठाण्याला एक हॉस्पिटल तयार होऊन आज जवळजवळ 1.5 वर्ष झालंय, सगळं बांधकाम होऊन सगळं येऊन, पण थोडासा निधी एक 1/2 कोटीचा निधी त्याला कमी पडतोय, त्याच्यामुळे तिकडचं ते हॉस्पिटल सुरू होत नाहीये. आणि तो आज पूर्ण शहराचा एक मोठा टापू आहे चिकलठाणा, तिकडून पुढे शेंद्रा वगैरे सगळ्या इंडस्ट्रियल आणि त्या भागात सगळी आता नवीन वस्ती पूर्ण होते ते हॉस्पिटल, कारण की एकच घाटी हॉस्पिटल जे आपल्याकडे आहे त्याच्यावर खूप जास्त लोड येतो. आणि घाटीमध्ये पण ज्या पद्धतीने आज तिकडे पण निधी उपलब्ध करून दिली पाहिजे, कारण बेसिकली मेडिकल कॉलेजला अटॅच हॉस्पिटल म्हणजे आहे. त्यावर त्यांनी ही मागणी मान्य करून पीडब्ल्यू डी ला 31 मार्च ची डेडलाईन दिली आहे. पैसे आणि जाणारे पैसे याच्यामध्ये फरक झाला, तरीही
माता संबंध नहीं उनकी संगीत यावेळी महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यासह अनेक आमदार आणि शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.